ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम दुःखात अखंड राहू दे. आपण जो विषय प्रबोधनासाठी घेतलेला आहे तो विषय म्हणजे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. ह्याचं कारण जीवनाच्या अंगाने संसार हा फार महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला सुखाचा आपण ज्यावेळेला करतो तेव्हा जे होतं त्याला परमार्थ असं म्हणतात. म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे संसार प्लस सुख इक्वल टू परमार्थ. तेव्हा असा हा जो परमार्थ आपल्याला जर साध्य आणि सिद्ध करायचा असेल तर संसार सुखाचा करायला पाहिजे. आणि म्हणून संसार ह्या शब्दाचा अर्थ मी मागल्या खेपेला सांगितला की संसार म्हणजे जीवन जगणे ह्याला संसार म्हणतात. आता काही लोक असं संसाराचे निर्णय अर्थ काढतात की स्रू सरट मुह म्हणजे संसार, म्हणजे जे सरकत 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 सरत असतं त्याला संसार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे जग आहे या जगालाही संसार म्हटलेलं आहे. या जगालासुद्धा संसार म्हटलं कारण का हे जे जग आहे हे सतत बदलत असतं, ते सतत बदलत असतं, ते सतत सरत असतं, म्हणून त्याला संसार असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरालासुद्धा संसार म्हणतात कारण शरीर हे सतत बदलत असतं. एकेका सेकंदाला एकेका मिनिटाला आपले जे शरीर आहे हे शरीर बदलत असतं असं विज्ञान सांगतं. आणि म्हणून हे शरीरालासुद्धा संसार म्हटलेलं आहे. आपलं हे जे मन आहे हे मन सतत सरत असतं विचाररूपाने, म्हणून मनालाही सतत सरत असतं, म्हणून त्याला मनाला संसार असं म्हटलेलं आहे. थोडक्यात हे जे संसार हा जो शब्द जो आहे अनेक अर्थाने वापरलेला आहे पण त्याचा खरा जो अर्थ तो अर्थ म्हणजे असा की जीवन जगणं म्हणजे संसार, लिव्हिंग लाईफ म्हणजे संसार. आणि म्हणून आपण ज्यावेळेला जीवन जगतो त्यावेळेला जीवन जगत असताना आपण काहीतरी करत असतो. लक्षात घ्या, आपण जीवन जगतो म्हणजे काय करतो, आपण जीवन जगतो याचा अर्थ असा की जीवनभर आपण काहीतरी करत असतो. म्हणजे जसं जागृतीमध्ये आपण करतच असतो, झोपेमध्येही आपण करतच असतो आणि झोपी गेल्यानंतरही आपण करत असतो. आणि म्हणून जीवन जे आहे हे सतत आपण करत असतो. हा सूर्य बघा, आकाशामध्ये जो सूर्य आहे ना हा सूर्य सतत प्रकाश देत असतो, तो सतत प्रकाश देत असतो. तुम्ही जर सूर्याकडे बघितलं ना 24 तास तो प्रकाश देत असतो. तसं आपलं हे जे जीवन आहे हे जीवन जे आहे हे जीवन 24 तास 365 दिवस सतत काहीतरी करीत असतं. आणि म्हणून जीवन जगणं म्हणजे जीवनामध्ये आपण काहीतरी करीत राहणं म्हणजे संसार. आता गंमत अशी आहे की आपण झोपे जागृतीमध्ये करतो हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, त्याबद्दल काही विशेष बोलण्याचं कारण नाही. पण झोपेमध्ये सुद्धा आपण करतच असतो, आपण स्वप्न पाहतो, आपण स्वप्नामध्ये आपल्या कितीतरी हालचाली होत असतात, हे सगळं आपण करत असतो. स्वप्नामध्ये आपण पाहतो, स्वप्नामध्ये आपण ऐकतो, स्वप्नामध्ये आपण बोलतो, स्वप्नामध्ये आपण 1000 गोष्टी करत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्याला गाढ झोपेमध्ये जातो त्याला गाढ झोपेमध्ये सुद्धा आपलं जे अंतर्मन आहे हे अंतर्मन काहीतरी करतच असतं. म्हणजे मनाचाच एक भाग म्हणजे बहिर्मन आणि मनाचा दुसरा भाग म्हणजे अंतर्मन,
ते अंतर्मन आपल्या ठिकाणी आपण गाढ झोपी गेल्यानंतर सुद्धा ते काहीतरी करत असतं आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये श्वासोश्वास चाललेला असतो गाढ झोपेत. गाढ झोपेमध्ये बाकी आपण काही करत नाही, पण गाढ झोपेमध्ये आपला श्वासोश्वास चाललेला असतो. गाढ झोपेमध्ये आपलं रुधिराभिसरण चाललेलं असतं. गाढ झोपेमध्ये आपली नाडी चाललेली असते. गाढ झोपेमध्ये आपण खूप काही करत असतो. पोटामध्ये गेलेलं अन्न गाढ झोपेमध्ये त्याची पचनक्रिया चाललेली असते. म्हणजे गाढ झोपेमध्ये जरी आपण गेलो तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी काहीतरी करत असतो अंतर्मनाच्याद्वारे. आणि म्हणून डॉक्टर मर्फी एका ठिकाणी म्हणतात, युअर सबकॉन्शियस माइंड कंट्रोल्स ऑल द व्हाइटल प्रोसेसिस अँड फंक्शन्स ऑफ युअर बॉडी अँड नोज द ॲन्सर टू ऑल युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे तुमच्या ठिकाणी जे व्हाइटल प्रोसेसिस अँड फंक्शन्स म्हणजे लिव्हर, पॅनक्रियास वगैरे वगैरे, हृदय, पोट, पाठ, कंबर, नाना तऱ्हेचे आपल्या ठिकाणी जे अवयव आहेत आतमध्ये आणि बाहेर, त्या सर्वांचं फंक्शनिंग अंतर्मनाकडून गाढ झोपेमध्ये चाललेलं असतं. म्हणून गाढ झोपेमध्ये सुद्धा आपणच करत असतो, पण आपण जे करतो ते आपल्या नकळत करत असतो. म्हणून त्याला अंतर्मन हे सर्व करत असतं. बहिर्मनाने आपण जेव्हा करतो तेव्हा ते आपल्याला कळत असतं, पण अंतर्मनाकडून ज्या गोष्टी घडत असतात त्या आपणच करत असतो, पण आपल्याला ते माहीत नसतं. आणि म्हणून हे जे अंतर्मन जे आहे, हे अंतर्मन गाढ झोपेमध्ये सुद्धा सर्व काही करत असतं. आता लहान मूल असतं, आता लहान मूल ज्या वेळेला झोपतं गाढ झोपी जातं आणि आईला एकदम आठवण होते, अरे आपल्या मुलांनी दूध प्यायला आपण त्याला दूध द्यायला आपण विसरलो, मग आता काय, मग आता जरा दूध पाजलं पाहिजे. म्हणून ते जरा असे हलवते आणि त्याच्या तोंडामध्ये दूध पाजते. आता दूध त्याच्या तोंडामध्ये पाजल्यानंतर तो पितो. दूध पिण्याची क्रिया तोच करतो, का आई करत नाही. आई फक्त पाजते, पण दूध पिण्याची क्रिया त्या मुलाकडूनच होते, पण ती सबकॉन्शियसली होते, म्हणजे अंतर्मनाकडून होते. आणि म्हणून ते दूध पितं झोपेसुद्धा. मला सांगायचा मुद्दा काय की गाढ झोपेमध्ये सुद्धा आपण करत असतो हे मला सांगायचं. म्हणजे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये आपण करत असतो, काहीतरी करत असतो. आणि म्हणून आपले सूर्य जसा सतत प्रकाशत असतो, त्याप्रमाणे आपला जीवनरूपी जो सूर्य आहे तो कर्माच्या द्वारे सतत प्रकाशित असतो. हे आपल्या एकदा ध्यानामध्ये आलं की जीवन जगणे म्हणजे संसार, हे तुमच्या ध्यानामध्ये. म्हणून संसार ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवन जगणं, हे कोणालाही चुकत नाही. जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंडवासी असं म्हटलेलं आहे, की संन्यास जरी घेतला ना तरी त्याला संसार चुकत नाही आणि सुटत नाही. कारण त्याने घर जरी सोडलं ना तरी त्याला मठ बांधावा लागतो, त्याला झोपडी बांधावी लागते, त्याला गुहेमध्ये आसरा घ्यावा लागतो, त्याला जंगलात आसरा घ्यावा लागतो. म्हणजे तो घर सोडेल तो कुठेतरी आसरा घेईल. आता घराच्या 4 भिंती घेतल्या काय आणि तिकडे गुहेत जाऊन बसला काय, अर्थ एकच, आसरा घेतला. आणि म्हणून घर सोडलं ते सुटत नाही. घर जरी सोडलं तरी पोट सुटत नाही. आणि म्हणून कुठेही जरी गेला, संन्यास घेतला, बैरागी झाला, साधू झाला, तरी पोट सुटत नाही. म्हणून पोटासाठी दुसरीकडे जाऊन भिक्षा मागावी लागते, किंवा कोणीतरी भिक्षा आणून देईल मग वाट पाहावी लागते. मला सांगायचा मुद्दा असा की तुम्ही संसार कुठल्याही अवस्थेमध्ये सोडू शकत नाही. मग संन्यास घेऊन तुम्ही मिळवलं काय, संन्यास घेऊन तुम्ही मिळवलं काय, साधू होऊन तुम्ही मिळवलं काय, बैराग घेऊन तुम्ही मिळवलं काय. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असोनी संसारी जीवे वेगळे करी, हेच 100% बरोबर आहे. आणि म्हणून संसारामध्ये राहून तू परमार्थ कर, संसारामध्ये राहून तू देव मिळव, संसारामध्ये राहून तू सुखी हो, संसारामध्ये राहून सर्व काही कर. संसार जर सोडला तर जीवनामध्ये अर्थ काय, जरा बारकाईने विचार करा. आपण जो संसार म्हणतो
हा जो संसार सोडला तो जीवनामध्ये अर्थ काय काय अर्थ नाही म्हणून संसाराचा एक वेगळा अर्थ सुद्धा काढता येतो म्हणजे जीवनाचं जे सार आहे तो संसार जीवनाचं सार म्हणजे संसार आणि म्हणून संसार हे जीवनाचं सार आहे हे जर एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं कर्म कर्म हे आपल्या जीवनाचं सार आहे कर्म ठरवतं की तू देव होणार आहेस का दैत्य होणार आहे कर्म ठरवतं तू चांगला होणार आहे का वाईट आहे तुझं कर्म ठरवतं तू साधू होणार आहेस का भोंदू होणार आहे तुझं कर्म ठरवतं इष्ट करायचं का अनिष्ट करायचं हे तुझं कर्म ठरवतं आणि म्हणून हे तुझ्या ठिकाणी जे साधका कर्माचा जो प्रकाश पडून राहिलेला जो आहे सूर्याचा जसा प्रकाश सतत पडत असतो तसं कर्मरूपी प्रकाश ह्या जीवनरूपी सूर्याकडून सतत पडत असतो म्हणून जीवन जगणं म्हणजे संसार जीवन जगणं म्हणजे जीवनामध्ये काहीतरी करत असणं म्हणजे संसार आणि म्हणून बघा की मनुष्य मूल जन्माला आलं ना की तिथून त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होतो मूल जन्माला आल्यानंतर श्वासोच्छ्वास सुरू होतं मी कर्माला सुरुवात झाली ते हातपाय हलवतं निदल्या ठिकाणी हातपाय हलवतं रडतं त्याची फुफ्फुसं काम करायला लागतात सगळं काही त्याचं जे शरीर आहे ते जन्माला आल्यानंतर काम करायला सुरुवात करतं कर्म करायला सुरुवात करतं जीवन जगायला सुरुवात करतं आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जीवन जगणं म्हणजे संसार आणि हा संसार सुखाचा करायचा का दुःखाचा करायचा हे तुझ्या हातामध्ये आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता गंमत अशी आहे की संसार सुखाचा करणं हे आपल्या हातात आहे का असा ज्या जो प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो कोणाच्या दुसऱ्याच्या हातात असणार तो आपल्याच हातामध्ये आहे गंमत अशी आहे की सर्व काही आपल्याचकडे आहे आपण म्हणतो उपरवाला उपरवाला आपण असं म्हणतो तो सर्व काही कोण करतो उपरवाला सर्व काही करविता कोण आहे उपरवाला असं आपण जे म्हणतो की कर्ता आणि करविता हा उपरवाला आहे हे जे आपण म्हणतो ना हे मुळात चूक आहे कर्ता ही तूच आणि करविता ही तूच हे तू प्रथम ध्यानात ठेव तुम्ही म्हणा असं कसं सांगता वामनराव मी सांगतो तुम्हाला तो जो आहे आणि तू जो आहे हे दोन नाही आहे हे पहिलं तू लक्षात ठेव आपण काय करतो तो असं म्हणतो आणि हा मोकळा होतो कळलं की नाही तो सर्व काही करतो करविता तो आहे मग ह्याने वाटेल ते केलं तरी हा मोकळा झाला म्हणजे करायचं सर्व आणि पुन्हा मोकळं व्हायचं हात झाडून झटकून मोकळा असं आपण म्हणतो की नाही हात झटकून मोकळा तसा त्याच्यावर तुम्ही ज्याला ढकलता तो करता आहे आणि तो करविता आहे असं ज्याला तुम्ही म्हणता त्यावेळेला तुम्ही करता तुम्हीच सर्व काही तुम्हीच करता पण तो करता असं म्हणून तुम्ही हात झटकता आणि मोकळं होण्याचा प्रयत्न करता थोडक्यात तुम्ही स्वतःला फसवता तुम्ही स्वतःला फसवता गंमत अशी आहे की तो आणि तू एकच आहे हे आपलं शास्त्रच सांगतं तत्त्वमसी आपलं शास्त्रच सांगतं ते तत्त्व जे आहे ना ते तू आहे हे आपलं शास्त्रच सांगतं अहम ब्रह्मास्मी हे आपलं शास्त्रच सांगतं मी ब्रह्म आहे शिवो हम शिवो शिव म्हणतात तो मीच आहे शास्त्रच सांगत आहे सोहम हे शास्त्रच सांगत आहे आता मला तुम्ही सांगा तो आणि तू एकच आहे हे जर तुझ्या लक्षामध्ये आलं तर तुझ्या ध्यानात येईल की तो करतो असं म्हणून हात झटकू नकोस जो करतो तो तू करविता तू आणि जे करशील ते भोगणार आहे तू हे लक्षात ठेव ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे ते यांना शरणागती कशाला म्हणतात त्याचा अर्थ अनन्यास चिंतयंत माम तसं नव्हे सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि महाशुचा असं एके ठिकाणी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात आता त्या ठिकाणी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज
असं तिकडे म्हटलेलं आहे. आता सर्व धर्मान असं जे म्हटलेलं आहे ते सर्व धर्म म्हणजे आपण काय त्यावेळेला धर्मच होते कुठे? सर्व धर्म म्हणायला सर्व धर्म होतेच कुठे? त्यावेळेला इस्लाम नव्हता, क्रिश्चियनिटी नव्हती, त्यावेळेला इतर कुठलेही धर्म नव्हते. होता तो वैदिक धर्म होता. तर सांगायचा मुद्दा होता की त्यावेळेला भगवान सांगतात सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये. असं ज्यावेळेला भगवान सांगतात त्यावेळेला शरण ये म्हणजे काय आहे ह्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते असं म्हणतात पै आपुलेनी भेदे विण जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. किती सुंदर सांगितलं आहे की पै आपुलेनी भेदे विण जाणीचे जे माझे एकपण म्हणजे तू आणि मी एकच आहे हे जाणणं ह्याला शरणागती म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला उपासना म्हणतात, ह्याला योग म्हणतात, ह्याला सर्व काही म्हणतात. आणि म्हणून हे जे सांगितलेलं आहे की तो आणि तू एकच आहे आणि म्हणून उपरवाला तो आहे असं म्हणून हात झटकू नकोस. सर्व काही करणारा तू आहेस आणि करविताही तूच आहेस आणि जे काही भोगायचं चांगलं किंवा वाईट ते तूच. हे एकदा लक्षामध्ये ठेवलं तर जीवनविद्या सांगते ते तुमच्या लक्षात येईल. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे मी काय सांगतो आहे की लोकांमध्ये जे काही संभ्रम झालेले आहेत, लोकांमध्ये ज्या काही गैरसमजुती झालेल्या आहेत संसाराबद्दल म्हणा, परमार्थाबद्दल म्हणा, साधू होणं, बैरागी होणं, संन्यास घेणं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपल्या ठिकाणी फार गैरसमज निर्माण झालेला आहे की साधू होणं, बैरागी होणं, स्वामी होणं, संन्यासी होणं म्हणजे फार मोठं. घरादाराचा त्याग करून जर एखादा मनुष्य पुढे गेला तर त्याला आपण फार मोठा समजतो. वास्तव आम्ही त्याला मुळीच मोठा समजत. आम्ही म्हणतो त्यांनी घरातून पलायन केलं, आपल्या बायकोला मुलांना सोडलं, घरदार सोडलं, नोकरीधंदा सोडला आणि घरातून त्यांनी पलायन केलं आणि तो साधू झाला, पलायन केलं आणि तो संन्यासी झाला. आणि म्हणून जीवनविद्येला हे मान्य नाही पलायनवाद. कुठलाच पलायनवाद जीवनविद्येला मान्य नाही. जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष पलायनवाद आहे. जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही जी कल्पना आपल्या ठिकाणी मांडली गेलेली आहे ही अत्यंत चुकीची कल्पना आहे. नुसती चुकीची असं नव्हे तर ती अत्यंत घातक आणि जीवनाला बाधक अशी ही कल्पना आहे. आणि म्हणून आज लोक जन्ममरणातून सुटक्याची वाट बघतात. अरे जन्म तुला मिळालेला आहे, मरेपर्यंत तुला जगायचं आहे, जीवन जगायचं आहे तुला, संसार करायचा आहे, मग तो चांगल्या रीतीने कर ना, तो यशस्वी कर ना, तो समृद्ध कर ना, तो सुखाचा कर ना, तो आनंदाचा कर ना. आणि हे सर्व तुला करता येणं शक्य आहे कारण तुझ्या ठिकाणी सर्व काही दिलेलं आहे. कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, अंतरेंद्रिय आहे, कल्पनाशक्ती आहे, भावनाशक्ती आहे, धारणाशक्ती आहे, वासनाशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, संकल्पशक्ती आहे. किती 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 तुझ्याजवळ आहे. तुझ्याजवळ एवढं आहे, तुझ्याजवळ एवढं आहे की तुला देण्यासारखं आणखीन काही देवाजवळ काही नाहीच आहे. देवाने सर्व काही तुला दिलेलं आहे, तू त्याचा वापर कर. तू त्याचा जर वापर करणार नसेल तर तुला देऊनसुद्धा काही उपयोग नाही, किंबहुना तुला मिळूनसुद्धा तू भिकारी. गंमत अशी आहे की तुला देवाने काय कमी केलेलं आहे. तुला दिलेलं प्रत्येक अवयव हा एवढा मौल्यवान आहे की कोट रुपये जरी तू खर्च केलेस तरी हा डोळा जसा आहे तसा तुला मिळणार नाही. लाखो रुपये जरी तू खर्च केलेस तरी हा कान जसा आहे तसा तुला मिळणार नाही. कोट्यवधी रुपये जरी तू खर्च केलेस तशी ही जीभ तुला मिळणार नाही. तू हजारो रुपये जरी खर्च केले तरी तुला ह्या शरीराचा एक एक जो अवयव आहे तो तुला मिळणार नाही. इतकं मौल्यवान असं हे शरीर तुला परमेश्वराने दिलं आणि त्या शरीराला जन्माला आल्याबद्दल जर तू म्हणायला लागला जन्मदुःखम, जरादुःखम, नित्यम दुःखम, पुन्हा पुन्हा असं जर तू रडत बसलास तर तू रडत राहत आहेस आणि तुला जीवनामध्ये कधीही यश मिळणार नाही. जीवनामध्ये तू कधीही तुझी भरभराट होणार नाही. जीवनामध्ये तू कधी सुखी होणार नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की संसार वाईट नाही. अगदी कुठल्याही अर्थाने जरी तुम्ही बघितलं ना तरी संसार वाईट नाही. कुठल्याही अर्थाने बघा, जगरूपाने म्हटलं संसार
तरी तो वाईट नाही. जग काय वाईट आहे, शरीर संसार वाईट आहे, मन संसार वाईट आहे, संकल्प संसार वाईट आहे, विचार सारखे सरकत असतात म्हणून संसार वाईट आहे. वाईट काहीच नाही आहे, सर्व काही चांगलं आहे. वाईट आहेस ना, तुझा वाईटपणा जो काय आहे ना तो तुझ्या ठिकाणी आहे, तो तू दूर कर आणि त्या ठिकाणी चांगलेपणा प्रस्थापित कर की सर्व चांगलं. गंमत अशी आहे की आपल्याला हे कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना हे सगळं दुःख दुःखमय. संसार दुःखमूळ तोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, असं जे आपण म्हणतो ते संसार हा दुःखाचं मूळ नाही. संसार हा दुःखमूळ नाही, तर संसार सुखाचं करणं किंवा दुःखाचं करणं हे तुझ्या हातामध्ये आहे, हे तू लक्षामध्ये ठेव. आणि म्हणून संसाराला दोष देत बसणं म्हणजे साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखं आहे. साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखं आहे. संसाराला तू कशाला धोपटतोस, संसाराने काय केलं तुझं? आणि म्हणून जे धोपटा यायला पाहिजे ते तू थोपटतो, जे धोपटा यायला पाहिजे ते तू थोपटतो, आणि जे थोपटायला पाहिजे त्याला तू धोपटतो. तुम्ही म्हणा काय सांगता, सांगतो तुम्हाला. आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे ना त्या अहंकाराला आपण थोपटतो, कुरवाळतो, त्या अहंकाराला कुरवाळतो. आणि हे जे शरीर, हा जो संसार, हे जे जीवन आहे त्याला संसार म्हणून आपण थोपटतो. वाईट काय तो संसार नव्हे, वाईट आहे तो अहंकार. लक्षामध्ये घ्या, वाईट नेमकं कुठे आहे ते आपण लक्षात ठेवतो. हा जो आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे तो अहंकार आज बघा संसारामध्ये अहंकार नडतो. तुम्ही ऑफिसमध्ये जा तिकडे अहंकार नडतो, तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये जा तिकडे अहंकार नडतो, तुम्ही कुठल्या पक्षामध्ये जा तिकडे अहंकार नडतो, तुम्ही कुठल्याही मंत्रिमंडळात जा तिकडे अहंकार नडतो. तुम्ही कुठेही जा आणि तुम्हाला असं आढळेल की सर्व काही दुःखाचं जे मूळ आहे ते अहंकार आहे. अहंकार हे दुःखाचं मूळ आहे, संसार हे दुःखाचं मूळ नाही, हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. पण हे आपल्याला ध्यानातच येत नाही आणि आपण साप साप म्हणून भुई धोपटायची, तसं वाईट वाईट म्हणून आपण संसार धोपटतो. वास्तविक धोपटायला पाहिजे अहंकाराला. आता अहंकार म्हणजे काय, अहंकाराचं रूप काय, अहंकाराचं स्वरूप काय, अहंकार निर्माण का होतो, अहंकार निर्माण कसा होतो, अहंकार निर्माण कुठून होतो, हा सगळा विषय किती महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला हा जो विषय पाहायचा झाला तर आपल्याला अजून कितीतरी प्रवचनं करावी लागतील. आणि म्हणून मी तुम्हाला येऊन भेटणार आहे संसार सुखाचा करायचा कसा हे शिकविण्यासाठी. ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझी